श्लोक म्हणून करायची आहे आणि तो श्लोक मी म्हणणार आहे, सगळ्यांनी डोळे मिटून तो ऐकायचा आहे आणि मनातल्या मनात म्हणायचा आहे. ओके, तर सगळ्यांनी डोळे मिटून शांत बसा आणि मी जो श्लोक म्हणणार आहे तो ऐकायचा आहे, मनात म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. सर्वांनी डोळे उघडायचे. सगळ्यात प्रथम आपण, मी एक तुम्हाला प्रश्न विचारते की जर आपल्याला कोणालाही जर निरोप पाठवायचा आहे, काही सांगायचंय, तर आपण काय करतो? आपल्याला आपल्या नातेवाईकांना काहीतरी सांगायचंय, काहीतरी बोलायचंय, तर आपण तो निरोप कशा प्रकारे पाठवू शकतो? कोण उत्तर देईल? आपल्याला निरोप कोणाला पाठवायचा आहे तर आपण कशा प्रकारे पाठवू शकतो? वेगवेगळ्या प्रकारे आपण निरोप पाठवू शकतो, बरोबर? सगळ्यांना ऐकायला येत आहे? हॅलो मुलांना काही निरोप पाठवायचा आहे, तुम्ही कसा पाठवाल? तो काय कराल त्याच्यासाठी? निरोप पाठवायचे आपले वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर आपण काय करू, फोन करू, बरोबर. दुसरी गोष्ट काय, आजकाल फोन सगळ्यांच्याकडे असतात, सेलफोन अवेलेबल इझिली. ऑनलाईन असो, आपण इंटरनेट असेल तर आपण ईमेल टाकू, बरोबर, व्हॉट्सअप करू. त्याचप्रमाणे आपण पत्र सुद्धा लिहितो. जर आपल्याला सविस्तर काही सांगायचं, पत्र, बरोबर, गुड, आपण पत्राद्वारे आपल्या नातेवाईकांशी निरोप पाठवू शकतो पत्राद्वारे. तर आज आपण जो पाठ बघणार आहोत त्याचं नाव आहे बाबांचं पत्र. आणि या पाठामध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव वैष्णवी. आणि ती वैष्णवी काय आहे, निराश झाली आहे, जरा थोडासा काय म्हणते, नाराज आहे. आणि का झाली ती नाराज? तर सहामाही परीक्षा झालेली असते आणि त्यामध्ये तिला गणिताचा पेपर जरा कठीण गेलेला असतो. आणि तो पेपर गणिताचा तिला कठीण गेल्यामुळे ती थोडीशी नाराज असते, निराश असते. आणि तिचे बाबा तिला पत्र लिहितात आणि पत्राद्वारे तिला समजावतात आणि तिला काही उपदेश करतात. तर तो उपदेश काय करतात, वैष्णवीला कसं समजावतात, हे आपण आज या पाठामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, दहावा पाठ आपण आज पाहणार आहोत, समजून घेणार आहोत बाबांचं पत्र. आणि यामध्ये वैष्णवी जी मुलगी आहे ती थोडी नाराज आहे, उदास आहे, आणि ते बाबा तिला समजावून सांगतायत आणि तिला काही त्यांनी बाबांनी सल्ला सुद्धा दिलाय, उपदेश केलाय. आणि तो काय उपदेश केलाय आपण या पाठात बघणार आहोत. आता पत्राची सुरुवात प्रिय वैष्णवी, म्हणजे डिअर वैष्णवी. आता बाबा आपल्या लेकीशी बोलतायत पत्राद्वारे. अनेक शुभ आशीर्वाद, लहान मुलांना मोठी माणसं नेहमी आशीर्वाद देतात, तर बाबांनी तिला आशीर्वाद दिले. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला सहामाहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला म्हणून फार निराश झाली आहे. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावी म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आता इथे बाबा मुलीला सांगतायत, वैष्णवीला, की मी कामामध्ये खूप गुरफटलो होतो. गुरफटलो होतो म्हणजे मी कामामध्ये खूप गुंतलेला होतो, कामामध्ये मी खूप व्यस्त होतो, मी खूप बिझी होतो, म्हणून मला हे पत्र तुला पाठवायला उशीर होतो. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले. दूरध्वनी म्हणजे फोन. फोनवरून आईने सांगितले की तुला सहामाहीचा गणिताचा पेपर, सहामाही परीक्षा म्हणजे फर्स्ट सेम एक्झाम, जी पहिली सत्रांत परीक्षा होते ती, त्यातला गणिताचा पेपर तुला कठीण गेलाय म्हणून तू फार निराश झाली आहेस. निराश म्हणजे काय, नाराज, डिसअपॉइंटेड. तर तो पेपर कठीण गेल्यामुळे तू नाराज झाली आहेस. पेपरवरून घरी आल्यानंतर
त्या दिवशी तू रडली होतीस, यू क्राइड आफ्टर रिटर्न बॅक टू होम, पेपर झाल्यानंतर घरी आल्यावर तू रडलीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. आता फोनवरून बोलण्यापेक्षा नीट व्यवस्थित तुझ्याशी हितगुज करावी असं लिहून, पत्रामध्ये लिहून तुझ्याशी हितगुज करावी. हितगुज म्हणजे काय? मनातल्या गोष्टी सांगणे, मनातले विचार सांगणे, हे बोलण्यापेक्षा लिखाणामध्ये जास्त व्यवस्थित मांडता येतं. म्हणून बाबांना म्हटलं की दूरध्वनी म्हणजे फोनवर बोलण्यापेक्षा तुझ्याशी मी पत्रामधनं हितगुज करतो, मनातले सगळे विचार मी छान लिहून पाठवतो, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे. बरोबर बाबा, बाबांना पत्र पाठवायला उशीर का झाला मुलांना? एक प्रश्न विचारते मी, कोणाला उत्तर येत आहे? बाबा पत्र पाठवतात पण उशीर का झालाय बाबांना पत्र पाठवायला? कोण उत्तर देईल? बाबांना पत्र पाठवायला उशीर का झाला? बाबाला कामात पुरता घुरत पटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर होतो. आता व्यवस्थित येणार येतो उत्तर. बाबांना काम होते म्हणून त्यांनी पत्र काही त्यांना पत्र पाठवण्यासाठी उशीर झाला. उत्तर दिलंय, खूप चांगले प्रयत्न आहेत तुमचे. येस, तर बाबांना पत्र पाठवायला उशीर झाला कारण ते कामात खूप गुरफटले होते किंवा गुंतले होते, कामामध्ये खूप व्यस्त होते. अच्छा, वैष्णवीला कुठला पेपर कठीण गेला होता, कुठल्या विषयाचा? गणित. गणिताचा पेपर. वैष्णवीला गणिताचा पेपर खूपच कठीण गेला होता. येस, व्हेरी गुड. तिला गणिताचा पेपर खूप कठीण गेला होता. पेपर कठीण गेला म्हणून काय झालं? वैष्णवीवर त्याचा काय परिणाम झाला होता? कठीण गेला म्हणून तिच्यावर काय परिणाम झाला होता? ते पास होल. राहून घरी पेपर राहून वैष्णवी घरी आली आणि ती रडत होती. आणि रडत होती आणि अजून काय झालं होत? रडत होती आणि पेपर गेल्यामुळे तिच्यावर काय परिणाम झाला वैष्णवीवर? काय झाली ती? रडत होती आणि निराश झाली आणि रडत होती. व्हेरी गुड, करेक्ट. ती निराश झाली होती आणि नंतर घरी रडली. बरोबर, हे दोन परिणाम तिच्यावर झाले. आणि बाबांनी काय ठरवलं मग काय करायचं? मी बाबांना जेव्हा समजलं आणि त्यांना कळवलं, बाबांना वाटले की आपले विचार बोलण्यापेक्षा लिहिण्यामध्ये कळतात, तर बाबांनी तिला गणिताच पत्र मध्ये समजवण्याच ठरवले. गुड, सगळे पॉइंट कव्हर केले त्या उत्तरामध्ये. अजून एखादा कोणी रिपीट करेल का? बाबांनी काय केलं जेव्हा समजलं की वैष्णवी उदास आहे, निराश आहे, रडली होती? हे बाबांनी बाबांना प्रेम दाखवले पत्र बोलण्यापेक्षा लिहिण्यामध्ये समजत येत, तर बाबांनी हे ठरवले की मी पत्र लिहूनच पाठवेन तर त्यांना समजेल. येस, व्हेरी गुड, करेक्ट. बाबांनी ठरवलं की दूरध्वनीवरून बोलण्यापेक्षा तिला आपण पत्र लिहून सगळ्या मनातल्या गोष्टी नीट सांगूया, म्हणून बाबा पत्र लिहायचं ठरवतात.
बाबा तिला समजावत आहेत. अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्याच त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अगं, एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची. तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल हे अगदी नक्की. आता बाबा तिला समजावत आहेत, अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे तर होत नाही ना. म्हणजे एक पेपर कठीण गेला म्हणून ते सगळे पेपर कठीण जातात का? नाही, आपल्याला दुसऱ्या विषयांचे पेपर चांगले छान जाऊ शकतात. आणि या गोष्टीचा सारखा विचार करत बसला तर मग काय होणार? मला गणिताचा पेपर कठीण गेला, उदास झाली, रडली, आणि तस तोच विचार जर सारखा डोक्यात आला तर काय होणार की दुसरे जे पेपर आहेत, राहिलेले उरलेले पेपर, त्याच्यावरही त्याचा विपरीत परिणाम, विपरीत म्हणजे वाईट परिणाम. तर बाकीच्या पेपर्स वरती पण वाईट परिणाम होऊ शकतो. एखाद्या विषयात गुण कमी पडले याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. तर बाबा पुढे तिला सांगतायत, समजावतायत की एखाद्या सब्जेक्ट मध्ये, एखाद्या विषयात जर कमी मार्क पडले याचा अर्थ काय असं होत नाही की आपल्या आयुष्यामध्ये आपण अयशस्वी झालोय, अपयशी झालोय. बरोबर, तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर. बाबा पुढे म्हणतात, तू गणिताशी मैत्री कर, फ्रेंडशिप. मैत्री म्हणजे काय? फ्रेंडशिप. त्याला दोस्त करून टाक आपल्या गणिताला. मग बघ गंमत या विषयाची. या गणितामध्ये खूप गमती जमती आहे या विषयामध्ये. तर तू त्याच्याशी मैत्री केलीस, त्याच्याशी फ्रेंडशिप केली, दोस्ती केली, तर तुला हा विषय खूप गमतीदार वाटेल, त्या विषयातली गंमत समजेल. तुला मुळेच भीती वाटणार नाही. यू वोंट गेट अफ्रेड ऑफ मॅथमॅटिक्स. तुला भीती नाही वाटणार, तू घाबरणार नाहीस. गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू नीट समजावून घे. तर गणिताची संकल्पना संबोध क्रिया म्हणजे सगळ्या त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट आणि ऑपरेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन जे काय सगळे आहेत ते सगळं तू नीट समजावून घे. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. सराव कर म्हणजे प्रॅक्टिस कर. सारखं सारखं वारंवार तू उदाहरणं सोडवत जा. सम्स जे आहेत ती सारखी सोडवून प्रॅक्टिस करायची. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल, तुझा फेवरेट सब्जेक्ट होऊन जाईल. एकदा जर तुला गणित छान सोडवून सोडवून सराव आला की हा जो विषय जो आहे तो तुला ऑटोमॅटिकली आवडायला लागणार, फेवरेट होणार, तुझा लाडका होणार हा विषय. ठीक आहे. तर आता बाबांनी तिला काय सांगितलंय की गणिताशी मैत्री करायची आहे आणि एक पेपर कठीण गेला म्हणजे काय पूर्ण आयुष्यात आपण अपयशी झालोय असं नाहीये. तर त्याच त्याच गोष्टीचा तू विचार करू नकोस, बाकीच्या पेपर जे आहेत त्याचा पण विचार कर. तर आता ह्या गणित विषय लाडका होण्यासाठी बाबांनी तिला कोणते उपाय सुचवले वैष्णवीला? गणित विषय लाडका करण्यासाठी, होण्यासाठी बाबांनी तिला काय काय सांगितलं? काय कर? येस, कोण उत्तर देईल? गणित विषय हा लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला काय करायला सांगितलंय? बघा तिथेच उत्तर आहे पॅरेग्राफ मध्ये. तीन चार गोष्टी सांगितल्यात बाबांनी गणित विषय लाडका होण्यासाठी काय काय करायला सांगितलं बाबांनी. येस, कोण देणार उत्तर? हॅलो, माझा आवाज पोहोचतोय का सगळ्यांना? गणित विषय लाडका होण्यासाठी बाबांनी वैष्णवीला काय करायला सांगितलं? त्यां
तुला मुळीच भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना संबोध क्रिया तू निवट समजवून घे. उदाहरण सोडवण्याचा चांगला गणितातील संकल्पना उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर. हा विषय त्याच्यात अजून ऍड करायचंय. तुम्हाला उत्तर मिळालंय पण त्याच्यात अजून एक थोडस ऍडिशन करायचंय. बाबांनी सुद्धा सांगितलंय सगळ्यात प्रथम गणिताशी तू मैत्री कर. गणितातील मग सांगितलंय गणितातील संकल्पना संबोध क्रिया नीट समजावून घे आणि उदाहरणे सोडण्याचा सराव कर. गुड. हे पॉइंट तुम्ही कव्हर केलेले आहेत. उत्तर बरोबर आहे पण एक त्याच्यात फक्त ऍड करायचं राहिलं होतं. गणिताशी तू मैत्री कर. सगळ्यात आधी सांगितलं गणिताशी मैत्री कर, दोस्ती कर. आणि मग पुढे संकल्पना संबोध क्रिया समजावून घे आणि उदाहरण सोडवायचा सराव कर. म्हणजे हा विषय गणित हा विषय तुझा लाडका होईल असे बाकी सांगितले. बाळा आणखीन तुला सांगतो परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहेत पण त्याही पेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्वाचे आहे. तो गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस, अनसुंदर नृत्यही करतेस. हे सारं सुरू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसं लक्ष देत नाही. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागतील याची मला खात्री आहे. बाबा अजून तिला पुढे सांगतायत वैष्णवीला. बाळा आणखीन एक तुला सांगतो परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्वाची आहे पण त्याही पेक्षा आपल्या आंतरिक गुणांची. आंतरिक गुणांची म्हणजे आपल्या अंगभूत जे गुण आहेत, आपल्या इंटरनल क्वालिटीज अँड ऍबिलिटीज, हे अधिक महत्वाचे आहे. बाबा तिला समजावत आहेत म्हणजे परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळालेच पाहिजेत, चांगले गुण चांगली श्रेणी पाहिजेत. पण त्याही पेक्षा जास्त काय आपल्या आतमध्ये आपल्यामध्ये जे गुण आहेत, ज्या इंटरनल ऍबिलिटीज आहेत आपल्यामध्ये स्वतःमध्ये क्वालिटीज आहेत, त्या गुणांची आपण वाढ करणं हे अधिक महत्वाचं आहे. आयुष्यामध्ये पुढे या गोष्टी फार उपयोगी पडतात. आपले जे आतमध्ये आपल्यामध्ये जे गुण असतात, आंतरिक गुण, ते आपण वाढवायला पाहिजे, त्याला प्राधान्य दिले पाहिजे. तो गोष्टी छान सांगतेस. आता बघा तिच्यामध्ये काय काय गुण होते वैष्णवीमध्ये. ती गोष्ट छान सांगायची, चित्र उत्तम काढते, तिला तिचं ड्रॉइंग छान होतं, चित्रही छान काढायची आणि सुंदर नृत्यही करतेस. नृत्य म्हणजे नाच, तर खूप छान ती नाच पण करते. तर या तीन तीन कला तिच्यामध्ये अवगत होत्या तिला. हे सारं सुरू ठेव. तर हे तिन्ही पण गोष्टी, गोष्ट सांगणे, ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे, नाच करणे, नृत्य करणे, तिन्ही पण गोष्टी चालू ठेव. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाही. तर आई सांगत होती की तू या तीन गोष्टी आजकाल एवढं लक्ष देऊन करत नाही. या कला आपले जीवन सुंदर करतात आणि व्यक्तिमत्वही फुलवतात. तर या कला असणे आपल्या अंगी, त्या काय करतात, त्याचे फायदे आहेत. आपण जर कला जोपासल्या, आपल्यातले गुण आपण जोपासले, तर आपल्याला त्याचा फायदा आहे. जीवन आपलं सुंदर करतात, आपल्याला त्यांना आनंद मिळतो. येस. आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. तर आपलं पर्सनॅलिटी आहे ती पण डेव्हलप होते. व्यक्तिमत्व फुलवतात, पर्सनॅलिटी आपली डेव्हलप होते. त्यामुळे
प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे. तर हे जे फायदे आपल्याला मिळतात आपल्या अंगी कला असल्यावर, तर त्यासाठी आपण कुठली तरी एक कला आपल्या अंगी जोपासली पाहिजे. एक तरी कला आपल्यामध्ये पाहिजे. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील. तर या गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, म्हणजे अनेक अपॉर्च्युनिटीज तुला लाईफमध्ये मिळतील. त्यांचा तू पुरेपूर उपयोग कर. येस, तर त्यांचा तू फायदा कर. अशा संधी तुला जेव्हा कधी मिळतील कला गुण दाखवायच्या, तर तू त्यांचा फायदा घे, त्यांचा उपयोग कर. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. बाबा म्हणतात की आय नो दॅट यू आर गोइंग टू फॉलो द अडवाइस गिव्हन बाय मी. जो काय सल्ला तुला देतोय तो तू फॉलो करशील, त्याप्रमाणे तू वागशील. ओके, तर वैष्णवीच्या अंगी कोणते कोणते गुण होते, वैष्णवीला कोणत्या कोणत्या कला येत होत्या, कोण उत्तर देणार? वैष्णवीच्या अंगी कोणत्या कला होत्या, कोणते गुण होते? वैष्णवीला काय काय छान करता येत होता, कुठले गुण होते वैष्णवीच्या अंगी? चित्र, नृत्य, संगीत. वैष्णवी चित्र, नृत्य आणि संगीत उत्तम करते. दोन हे बरोबर आहेत गुण. तिसरा गुण सगळ्यात पहिला, काहीतरी छान सांगते ती. कोण देईल उत्तर? कुठले तीन गुण सांगितले वैष्णवीचे? वैष्णवीच्या अंगी तीन कोणते गुण छान सांगितले? कोणत्या तीन कला गोष्टी छान सांगते? चित्र काढते आणि सुंदर नृत्य ही करते. हे सारे सर्व ठेवू पूजा. करेक्ट, तिने गुण तू बरोबर सांगितले. व्हेरी गुड, छान सांगते. वैष्णवीच्या अंगी कोणते तीन गुण होते? ती गोष्ट छान सांगते, ती चित्र उत्तम काढते आणि ती नृत्य ही छान करते, सुंदर करते. हे तीन गुण महत्वाचे, हे तीन गुण जे आहेत ते वैष्णवी मध्ये होते आणि ते इथे सांगितले. ओके, आणि हे आपल्या आपल्या अंगी जे गुण असतात त्यामुळे आपला काय, त्या गुणांमुळे आपल्याला जीवनात काय फायदा मिळतो? आपल्या अंगात कला गुण असणे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होतो? बघा पुढच्या ओळीचंच उत्तर आहे. आपल्याला काय फायदा मिळतो आपल्यामध्ये कला गुण असतील तर? आता उत्तर दिलंय त्याच्या पुढच्याच ओळीचा उत्तर आहे. बघा नेक्स्ट लाईन मध्येच आन्सर आहे. काय फायदा होतो आपलं जीवन काय करतात ते आणि व्यक्तिमत्व काय करतात कला? कला आपलं जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवतात. आपल्या मुली असलेली कला काय फायदा देतो? उत्तर बरोबर सांगितलंय, कोणीतरी रिपीट करा पुन्हा. सेम क्वेश्चन. तिचे क्वेश्चन काय आहे? आपल्या अंगी कला गुण आहे, फायदा होतो?
आहे ते जीवन काय करतो करतो काय फायदा मिळतो आपल्याला आपल्या अंगी जे गुण असतात त्याची वाढ केली पाहिजे. गुणाचा सही उपयोग करून बाबांनी सांगितले एक गुण सुंदर प्रेम आणि वीरता दाखवतो दर्शवतो आणि त्याला वाढून सही उपयोग करायला पाहिजे. त्याचमुळे वैष्णवीचा हे गुण सुंदर आणि चांगले असतात. याचं उत्तर आधी बरोबर दिलं होतं. आधी ज्यांनी दिलं होतं हे कला गुणांनी काय होतं, हे कला गुणांनी आपल्याला काय फायदा मिळतो, तर हे कला ज्या आहेत आपल्या अंगी ते आपले जीवही सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्वही फुलवतात. समजलं का? Yes, yes, teacher. खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील करू आणि दिवाळीचा फराळ ही खाऊ वरून. तुझ्या दिवाळीचा खाऊ घेऊन येणार आहे. ओळखलं असशील तुझा पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची पुस्तके घेऊन आता थांबतो. बाकी सारे भेटी आधी बोलू तुझे बाबा. आता पुढे बाबा सांगतात की दिवाळीची सुट्टी आहे तेव्हा मी गावाला येणार आहे. येस, तर ते गावी आल्यानंतर घरी आल्यानंतर काय करणार आहे? दोघे मज्जा करणार आहे. दिवाळीमध्ये किल्ले बांधतात बरोबर, खूप मजा करणारे, किल्ला बांधणारे, नंतर कंदील तयार करणारे. कंदील म्हणजे काय? लँटर्न, आकाश कंदील, आकाश दिवा, नंतर खूप गप्पा मारणारे, दिवाळीचा फराळ खाणारे, या सगळ्या प्रकारची सगळी मजा ते करणारे. आणि बाबांना खाऊ वरून एक आठवतं पटकन तेवढ्या. खाऊ वरून एक गोष्ट आठवली मला. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. आपण खूप खूप मजा करू, किल्ली बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. तर आता बाबा म्हणतायत आपण मजा करायचीये सुट्टीला, मी घरी येणार आहे दिवाळीच्या आणि आपण किल्ले बांधायचे, कंदील करायचाय, गप्पा मारायचाय आणि दिवाळीचा फराळ खायचाय. दिवाळीचा फराळ म्हणजे दिवाळीला आपण खूप काय काय गोष्टी बनवतो बरोबर, लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळे, ह्याला काय म्हणतात? फराळ म्हणतात. दिवाळीचा फराळ तो आपण खायचाय. आणि खाऊ वरून बाबांना आठवत कि वैष्णवीची एक खास आवड आहे. येस, वैष्णवीसाठी एक वेगळा तिच्या आवडीचा खाऊ आणणार आहे आणि तो कुठला आहे? पुस्तक. तर वैष्णवीला गोष्टीची पुस्तकं वाचायला खूप आवडतं. म्हणून बाबा काय करणार आहे? गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे, वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं, आता थांबतो. आता मी इथे थांबवतो पत्र लिहायचं.
बाकी सर्व आपण भेटलो भेटी अंती बोलू म्हणजे भेट झाल्यानंतर आपण बोलू तुझे बाबा ठीक आहे तर बाबा गावी कधी येणार आहेत कुठल्या सुट्टीमध्ये बाबा गावी येणार आहे कुठल्या सुट्टीत बाबा गावी येणार आहेत कधी येणार आहेत बाबा गावी बाबा गावी कधी येणार आहेत बाबा दिवाळीच्या सुट्टीत गावी येणार आहे आणि गावी आल्यानंतर बाबा वैष्णवी दोघे मिळून काय काय करणार आहेत बाबांनी काय काय करायचं ठरवलंय गावी आल्यावर खूप मज्जा करणार आहे आणि काय काय करणार आहे बाबा गावी आल्यानंतर काय काय करणार आहेत वैष्णवी बरोबर दिवाळीचे किल्ले बांधून आणि दिवाळीचा पूर्ण करणार दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे मग आपण खूप खूप मजा करू किल्ले बांधू कंदील तयार किल्ले बांधू कंदील तयार आणि गप्पा मारू खाऊ उत्तर करून घ्यायचंय उत्तर तुला मिळालेलं आहे दिवाळीमध्ये मामा वैष्णवी बरोबर खूप मज्जा करणार आहे किल्ले बांधणार आहे कंदील तयार करणार आहे गप्पा मारणार आहेत आणि दिवाळीचा फराळही खाणार आहेत आणि दिवाळीच्या वेळेस गावी येताना बाबा वैष्णवीसाठी कोणता आवडता खाऊ आणणार आहे तिच्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे तो कोणता आणणार आहे काय घेऊन येणार आहे वैष्णवीसाठी बाबा वैष्णवीसाठी काय घेऊन येणार आहे बाबा वैष्णवीसाठी काय घेऊन येणार आहे गावी येताना येस गावी येताना बाबा काय घेऊन येणार आहेत वैष्णवीचा आवडता खाऊ आणणार आहेत तो कोणता आहे काय आहे आणि गोष्टीचे अनेक पुस्तक घेऊन येणार बाबा तर गुड असं घ्यायचंय आपण उत्तर असं येणार आहे की बाबा गावाला येताना वैष्णवीसाठी तिचा पुस्तक तिच्यासाठी पुस्तकांचा खाऊ तिच्या आवडीचा पुस्तकांचा खाऊ म्हणजेच गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहेत ओके आता आपण हा पाठ इथे संपलेला आहे एकनाथ आव्हाड हे लेखक आहेत त्याचे पाठाचे आता आपण याचे शब्दार्थ बघूया आणि शब्दार्थ झाल्यानंतर थोडा स्वाध्याय पण आपण सोडवायचा आहे म्हणजे पाठाखाली जे प्रश्न दिले त्याची उत्तरं आपण बघायची आहेत काय सोडवायची आहेत तर शब्दार्थ गुरफटणे गुंतून राहणे निराश नाराज हितगुज करणे आपल्या मनातील गोष्टी सांगणे विपरीत वाईट संबोध मूळ कल्पना आंतरिक गुण अंगभूत गुण भेटी अंती म्हणजे भेट झाल्यानंतर आता आपण साध्या बघायचं एका शब्दात उत्तरे लिहा ठीक आहे म्हणजे आपल्याला एकच शब्द सांगायचा आहे वन वर्ड आन्सर इन वन वर्ड कठीण गेलेला पेपर उत्तर द्या कठीण गेलेला पेपर कोणता गणित यस व्हेरी गुड सेकंड वैष्णवीला पत्र लिहिणारे बाबा यस गुड थर्ड वन परीक्षेतील गुणांपेक्षा महत्वाचे गुण परीक्षेतील गुणांपेक्षा महत्वाचे गुण
महत्त्वाचे गुण कुठले गुण तिथे सांगितले ना आपल्याला अंगी असलेले कुठले गुण अंगभूत गुण असतात आपल्या परीक्षेत जे मार्क्स मिळतात ते महत्वाचे आहेतच पण त्याच्यापेक्षा आणखीन सुद्धा महत्वाचे गुण आंतरिक गुण येस व्हेरी गुड आंतरिक गुण त्याच्यानंतर वैष्णवी साठी बाबा आणणार असलेला खाऊ काय आणणार माझा खाऊ वैष्णवी साठी काय खाऊ आणणार एक बाबा गोष्टींची पुस्तके व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन एका वाक्यात उत्तरे लिहा दॅट मीन्स आन्सर इन वन सेंटेन्स आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला काय सांगितलं दूरध्वनीवरून आईने बाबांना बघा स्क्रीन आईने दूरध्वनी वरून बाबांना सांगितले की वैष्णवी गणिताच्या पेपरामध्ये गणिताच्या पेपरात काय गणिताचे पेपरात खूपच कठीण गेला म्हणून ती फार निराश आणि रडत आहे या ए बाबांना दूरध्वनी मधून सांगितले हा तू आता आधी बोलली होतीस आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला तर पुन्हा ते नाही सांगायचे शेवटी ठीक आहे आईने दूरध्वनीवरून बाबांना सांगितले की वैष्णवीला गणिताचा पेपर सहा मेचा गणिताचा पेपर खूप कठीण गेला आणि ती निराश झाली आहे आणि ती पेपरून आल्यानंतर घरी रडत होती बरोबर एका वाक्यात उत्तर द्यायचंय तर मध्ये तुम्ही फुलस्टॉपने आला पाहिजे आणि व असे हे तुम्ही वापरू शकता कंजंक्शन बरोबर नेक्स्ट सेकंड बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही बाबांनी दूरध्वनीवरून बोलणे का पसंत केले नाही येस दूरध्वनीवरून बोलणे बाबांनी पसंत का केले नाही हॅलो बघा पॅरेग्राफच्या शेवटचा बाबांना वाटले दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावं म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहिले आहे आता पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा पहिलं आहे उशीर समानार्थी म्हणजे सेम अर्थाचे त्याचा अर्थ सांगायचा आहे उशीर समानार्थ उशीर लवकर विरुद्धार्थी नाही आपल्याला सेम मिनिंग चं सांगायचं आहे ओके उशीर हा तो हिंदी झाला पण मराठीत काय म्हणतो वेळ उशीर वेळ उशीर झाला खूप वेळ झाला ओके सेकंड प्रश्न आहे नृत्य नृत्याचं मिनिंग काय नाच नाच थर्ड सुंदर सुंदर म्हणजे काय सुंदर सुंदरचा अर्थ काय तुझं पेन सुंदर आहे म्हणजे आपण काय म्हणणार तुझं पेन सुरेख हा सुरेख छान गणिताचा पेपर अवघड अवघड तर समानार्थी शब्द काय अर्थात आलाय गणिताचा पेपर
डॅश होता. येस व्हेरी गुड. कठीण मोठ्याने सांग जरा. कठीण. येस व्हेरी गुड. आता विरुद्ध शब्द, आता अपोजिट वर्ड सांगायचे. ठीक आहे, आपण प्रश्न नीट नेहमी बरोबर वाचायचा. विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला शब्द आहे अवगुण. अवगुणचा अपोजिट वर्ड गुण. गुण अपोजिट. कठीण म्हणजे डिफिकल्ट. सोपे. कठीण सोपे बरोबर. नंतर नेक्स्ट वर्ड आहे मैत्री. मैत्रीच्या अपोजिट काय आहे? मैत्री म्हणजे फ्रेंडशिप. फ्रेंडशिपच्या अपोजिट काय आहे? एनिमिटी. म्हणजे काय आहे मित्र? अपोजिट काय आहे? मित्र. अपोजिट दुश्मन. दुश्मन दुश्मन बरोबर आहे, पण तो हिंदीत आहे. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? मैत्री शत्रुत्व. मित्र शत्रू बरोबर. मैत्रीचं शत्रुत्व. नेक्स्ट अपयश. अपयशच्या अपोजिट काय आहे? विरुद्धार्थी अपयश म्हणजे अनसक्सेसफुल. यश. यश. तर या अपयशचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. आपण हा पाठ आता इथेच थांबवायचा आहे, पण तुम्हाला त्यापूर्वी ग्रहपाठ मी देणार आहे. तो म्हणजे प्रश्न उत्तर लिहून काढायची आहेत, शब्दार्थ लिहायचे आहेत, आणि दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार आहात त्याची यादी बनवायची आहे. ठीक आहे, दिवाळीची सुट्टी जेव्हा सुरू होणार तेव्हा तुम्ही काय काय मजा करायची ठरवली आहे त्याची तुम्ही एक लिस्ट बनवायची आहे. एवढा गृहपाठ तुम्ही करायचा आहे. ओके, थँक्यू.